ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। गुहागरमध्ये शिक्षक आमदारांचा दौरा केवळ हार्तुर्यासाठी, शिक्षणाबद्दलच्या तक्रारी मांडायच्या कुठे, पालकांच्या प्रतिक्रिया। कोकण शिक्षण मतदारसंघाचे नवनिर्वांचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा धावता गुहागर दौरा सध्या चर्चेचा विषय ठरला। काही महिन्यापूर्वी निवडून आलेल्या म्हात्रे यांचा प्रथमच दौरा असताना त्यांनी शिक्षकांबरोबरच पालकांना भेडसावणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील समस्या जाणून घेणं महत्त्वाचं होतं। मात्र म्हात्रे यांचा सत्कार आयोजित करणाऱ्या आयोजकांनी केवळ आपल्यापुरती दखल घेऊन सर्वसामान्यांना अंधारात ठेवल्याच्या प्रतिक्रिया तालुक्यात उमटत आहेत। नवनिर्वांचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हे निवडून आल्यानंतर त्यांचा कोकण दौरा सुरू आहे। गुहागर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ गुहागर आयोजित त्यांचा भव्य सत्कार 4 जुलै रोजी पाटपन्हाळा येथे आयोजित करण्यात आला होता। या दौऱ्याची फुसटशी कल्पनाही आयोजकांनी कुणालाही दिली नव्हती। तालुक्यातील शिक्षणप्रेमी पालक पत्रकार यांनाही याची माहिती देण्यात आली नव्हती। वास्तविक प्रथमच दौऱ्यावर आलेल्या शिक्षक आमदारांनी केवळ मुख्याध्यापक संघ, शिक्षक संघटनांचे नव्हे तर सर्वसामान्य पालक वर्ग यांना शैक्षणिक विषयक निर्माण झालेल्या समस्या जाणून घेणे महत्त्वाचे होते, मात्र त्यांच्या दौऱ्याची कुणालाही माहिती देण्यात आलेली नाही। शासन आणि शिक्षण संस्था या दोघांच्या मध्ये सर्वसामान्य पालकांचे मरण झाले असून पालकांनी दात कुणाकडे मागायची असा प्रश्न उपस्थित केला आहे। केवळ हाच मुद्दा सध्या गाजत असल्याने अशा पालकांचे कारणे शिक्षक आमदार म्हात्रे यांनी जाणून घेणं गरजेचं होतं। मात्र त्यांच्या दौऱ्याची पुसटशी कल्पनाही कोणालाही नसल्याने यावर बहुसंख्य पालकांनी नाराजी व्यक्त केली। कोकण शिक्षक निवडणुकीत शिक्षकांच्या पेन्शनचा प्रश्न, अनुदान, वाढीव पदे, अतिरिक्त शिक्षक यासह विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आश्वासन देणाऱ्या आमदार म्हात्रे यांनी पालकांचा हा शैक्षणिक महत्त्वाचा मुद्दा सोडवावा व त्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली जात आहे। महानकर न्यूज साठी विनोद चव्हाण, गुहागर।